आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पराग पाटील यांच्या कार्यातून जयसिंगपूर शिवसेना ताकदीने रुजेल आणि उभा राहील, आमदार उल्हास पाटील यांचे प्रतिपादन. जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगरसेवक पराग पाटील यांचा वाढदिवस रविवारी वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा झाला. आमदार उल्हास पाटील, जयसिंगपूर पालिकेचे पक्षप्रदोत बजरंग खामकर, भाजपाच्या नगरसेविका सौ सोनाली विजयराज मगदुम, अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे सदस्य विकास पाटील, शिवाजीराव कोरे, अर्जुनवाडकर, इंद्रजित जैन, पिंटू कलगुटकी, संतोष भोसले, अमर पवार, सुनील भीमराव माने, कीर्ती शेट्टी, भीमा पाथरवट, राजू चौधरी, सांगलीचे अनिल जाधव, संजय गौलाजे, नगरसेविका सौ रेखा अर्जुन देशमुख, अविनाश गुरव, जनार्दन गुरव, लकी फर्निचरचे मालक अभिजितराव स्वामी, बहुजन समाजाचे नेते नगरसेवक सर्जराव पवार, ताराराणी आघाडीचे नेते बाळासाहेब वगरे, शीतल गतारे, नगरसेवक शैलेश चौगुले, गणेश गायकवाड, बहुजन समाजाचे नेते ज्योतिर्लिंग उद्योग समूहाचे प्रमुख सुनील पाटील, शैलेश अडके, लक्ष्मण कलगुटकी, अभिजित भांदिगरे, स्वप्नील शहा, प्रभाग क्रमांक 6 मधील वेगवेगळी मंडळे आदी प्रमुखांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. आमचे सहकारी मित्र पराग पाटील यांचा 44वा वाढदिवस, वय चौऱ्याचं काही कारण नाही सोडा. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांचा लाडका संकेत मगदूम आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना मांडली की वाढदिवसाच्या औचित्यानं रक्तदान शिबिर आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नूतन जिल्हा व्यवस्था परागदादांचं वाढदिवसाचं औक्षण करत असताना मी मनापासून परमेश्वराचे पहिल्यांदा आभार मानतो की परमेश्वरा अशाच पद्धतीचे सहकारी, अशाच पद्धतीचे बंधुप्रेम करणारे मित्र सातत्यानं पूर्वी आमच्यावर होते, आजही आहेत, नंतरही असणार आहेत. या सगळ्यांच्या असण्यामध्ये पराग सारख्या माणसाचं दिल आणि धाडस हे सन्मान्य आणि कौतुकास्पद आहे. गेल्या कित्येक वर्षापासूनची आमची मैत्री आणि मैत्री जपण्याचं काम आम्ही सर्वांनीच केलं. आज या वाढदिवसाच्या औचित्यानं पुन्हा एकदा सर्वांच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना परागबद्दलचं जे काही प्रेम आहे आत्तापर्यंतच्या सन्मान्य वक्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मला बऱ्याच वेळेला स्वतःला असं वाटतं की आपण नेमकं आहोत कोणी या संपूर्ण सृष्टीमधले एक सामान्य जीव. मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये तो किती जगला या गोष्टीपेक्षा तो कसा जगला या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. भले आम्हाला आत्तापर्यंतचं आयुष्य खडतर मिळालं असेल, आमच्या आयुष्यामध्ये काही त्रुटी उणीवा निर्माण झाल्या असतील, मात्र एकमेकाच्या सहकार्यातनं या सगळ्या उणीवा आम्ही मंडळींनी दूर केल्या. मगाशी सतीशने सांगितलं त्या खऱ्या अर्थानं पराग पाटलांच्या निमित्तानं या जयसिंगपूरचा चांगला चेहरा एक अक्रम नेतृत्व या ठिकाणी लाभलं आणि गेल्या 15 वर्षामध्ये त्यांची जी इच्छा होती ह्या नगरपालिकेच्या सभागृहात आपण मनापासून काम करावं आणि खऱ्या अर्थानं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या या ठिकाणी त्यांना ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या शहरवासियांच्या सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि या संधी मिळाल्यावरती संधी सोनं करण्याचं या ठिकाणी प्रामुख्यानं ते या ठिकाणी करत आहेत. प्रेमी दादांचे जवळचे सहकारी सन्माननीय नगरसेवक परागदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आज जो वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आहे त्या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारी सगळीच मंडळी वाढदिवसाचं औचित्य साधून, कारण वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर घेणं, समाज उपयोगी कामं करणं हे अतिशय चांगलं या ठिकाणी स्तुत्य उपक्रम या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतो आहे.